नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अण्णा हजारे हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला परिचित असणारं नाव आहे आणि मागच्या दोन दिवसापासून अण्णा हजारे हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेत मात्र यावेळी कोणत्याही उपोषणासाठी नव्हे किंवा कोणत्याही आंदोलनासाठी नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जे आहे ते अण्णा हजारे चर्चेमध्ये आलेले आहेत या अगोदर खरंतर अण्णा हजारेंनी अनेकदा टीका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं मात्र आता काउंटर अटॅकही अण्णा हजारेंच्या बाबतीत होताना पाहायला मिळतो अण्णा हजारेंच्या या सगळ्या भूमिकेला आम आदमी पक्षामधले आत्ताचे कार्यकर्ते आणि एकेकाळचे अण्णांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे त्या विजय कुंभार सरांनी एक ब्लॉग लिहिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या मनातली घुसमट जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मुलाखतीमध्ये सुद्धा आज आपण विजय कुंभार सरांशीच या निमित्ताने चर्चा करणार आहोत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपण खरं तर ब्लॉग आणि या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर काल अण्णा का या का हजारे यांनी जी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली की दिल्लीतलं जे मद्य धोरण होतं ते ठरवू नका असं मी त्यांना सांगितलं होतं ही ईडीची कारवाई ही त्यांना त्यांच्या कारमाने दिलेलं फळ आहे असं जी काही अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली त्याविषयी पहिल्यांदा काय सांग पहिली गोष्ट म्हणजे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल हे एकेकाळीचे सहकारी म्हटलं तर वावगाव होणार नाही आम्ही दोघांबरोबरही काम करायचो दोघांचाही स्वभाव आम्हाला माहिती आहे दोघांचाही प्रामाणिकपणा आम्हाला माहिती आहे दोघांमधल्या जर काय असतील तर त्या उणीवाही आम्हाला माहिती आहे परंतु अशा स्थितीमध्ये माझं अण्णांशी मागेही बोलणं झालं होतं की एक सहकारी अडचणीत आहे त्याला शासनाने विरोधी शासनाने म्हणजे जाणीवपूर्वक अडचणीत आणलेलं आहे धोरणाचा आणि त्यांच्या अटकेचा काही संबंध नाही हे सगळं जग ओरडून सांगतं आहे कुठेही त्या घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवालांचं नाव नाही असं असतानाही त्यांना अटक होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं पण ती झाली अखेर आणि ती राजकीय अटक आहे सगळ्या जगाला माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक केलेलं आहे असं असताना अण्णांनी एक आपला एकीकडचा सहकारी शासन त्यांना त्रास देतं शासन त्यांच्यावर अन्याय करतं आहे शासन त्यांना नेस्तनाबूत करू पाहतं एक पक्ष आणि एक व्यक्ती एक नेता आमचा त्याला नेस्तनाबूत करणं करू पाहतं अशा वेळेला साधारणपणे सगळ्यांची ही भूमिका असते की ठीक आहे अरविंद केजरीवालांनी जर काही केलं असेल तर ते शिक्षा होईलच परंतु कर्माची फळं बघतोय हे अण्णांचं वाक्य किंवा अशा वेळेला अण्णांसारख्या सहकार्याने खरं तर मी पुढं जाऊन असंही म्हणेन की अण्णांना पुढं आणण्यामध्ये अरविंद केजरीवालांचा मोठा हात आहे अशा सहकार्याबद्दल तुम्ही बाजूने नका बोलू परंतु किमान विरोधामध्ये बोलणं हे योग्य नव्हतं ज्या पद्धतीने अण्णा बोलले ते कुणालाही आवडलं नाही आम्ही दोन्ही बाजूचे होते परंतु आता मात्र अण्णांबद्दल आम्हाला एक मनामध्ये राग आला आहे आमच्या की अण्णांनी असं बोलायला नको होतं थोडा संयम बाळगला असता किंवा काही बोलले नसते किंवा संयमित प्रतिक्रिया दिली असते तर चाललं असतं परंतु अण्णांचं हे वाक्य निषेधारच आहे अण्णा हजारांच्या आतापर्यंतच्या अनेक भूमिका ज्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या तुम्ही अण्णांचे अतिशय जवळचे हो मात्र सहकारी मधल्या काळामध्ये अण्णा हजारांपासून दूर गेले याची काय कारणं वाटतं तुम्हाला याची कारणं त्या त्या का वेळेलाही मला लिहावं वाटलं होतं परंतु जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यातले काही उणीवा किंवा दोष असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं माझ्यासह अनेक लोकांचं मत असतं त्यामुळे आम्ही तसं दुर्लक्ष केलं अण्णांचे अनेक सहकारी चांगले चांगले सहकारी कधी काळी त्याच्यामध्ये काही संपादकांचा समावेश होता काही मिलिटरीतल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश होता काही ज्यांनी आपलं जीवनामध्ये काही पैसे कमावले नाहीत परंतु अण्णांना साथ दिली अशा लोकांचा समावेश होता असे सहकारी अण्णांना सोडून गेले आणि अण्णांनी त्यांना परत आणण्याचा त्यांना समजवण्याचा किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं धार धारिष्ट कधीही दाखवलं नाही अण्णांनी त्यांना जाऊ दिलं अण्णांना स्वतः पलीकडं कशा बाकी काय प्रिय होतं असं मात्र आम्हाला कधी वाटलं नाही तरीही आम्ही त्यांना पाठिंबा दिला कारण का ते जे काही करत होते ते समाजासाठी करत होते परंतु असे अनेक सहकारी गेले जे आम्हाला भेटतातही आपल्या मनातली वेदना सांगतात कसं चुकलं आहे अण्णांचं हेही सांगतात परंतु आता ते अण्णांबरोबर नाहीत खरं तर एखादा नेता ज्यावेळेला समाजकारणातला का हो असे ना तर आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी राहतो त्या सहकाऱ्यांना बरोबर ठेवायचा त्यांचं चुकलं असेल तर त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो तो अन्नामध्ये आम्हाला कधी दिसला नाही तरीही आम्ही ना अण्णांना पाठिंबा देत होतो त्यांचं जे काही काम चाललंय ते बघून म्हणजे आत्ता बोलतानाही त्याचा उल्लेख झाला आणि अण्णा हजारांवर वारंवार ती टीका होते की अण्णा हजारे केंद्रित म्हणजे आंदोलन असेल तरी ते माझ्याभोवती झालं पाहिजे असं सगळं आहे यामुळं कार्यकर्ते दुरावत आहेत तो एक भाग झाला व्यक्ती केंद्रित असण्यात वाईट काही नसतं परंतु त्यासाठी इतरांना डावलणं किंवा इतरांना दून करणं हा आणखी एक मोठा भाग आहे तो होता कामा नाही तुम्ही ज्यावेळी एकत्र चळवळ उभारता त्यावेळी एका, एका व्यक्तीच्या जरी नावावर चळवळ जात असली तरी बाकीचे हात बाकीचे पाय बाकीचे मेंदूही तितकेच उपयोगाचे असतात तो अभाव अण्णांच्या बाबतीत आम्हाला बऱ्याचदा दिसून आला सर तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये एक उल्लेख केलेला आहे की ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टींची जेव्हा हत्या झाली त्यावेळी तुम्ही पुण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्याला येणार होते मात्र आले आले ते आले नाहीत आणि अण्णा त्याच्यावर काही बोललेही नाहीत असं क्षणापर्यंत बोललेले अण्णा त्या विषयावर म्हणजे सतीश शेट्टीची हत्या सतीश शेट्टी माझेही चांगले मित्र होते सतीश शेट्टींची हत्या हा संपूर्ण माहिती अधिकार विश्वाला बसलेला मोठा धक्का होता कारण ती तशी जवळपास देशातली पहिली माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या बरं सतीश शेट्टी अण्णा हजार यांचेच कार्य करते फक्त कुठल्या तरी एका अधिकाऱ्याची माहिती त्यांनी काढली होती आता खरं तर मा, 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 ते अधिकारी जिवंत आहेत पण मला काय त्यांनी नाव घेऊन बाकीच्या विषयाला पाटे फोडायचे नाहीत तर त्यांच्याबद्दल काही करू नये असे अण्णांचा आग्रह होता आणि तो सतीश शेट्टींनी मारला मांडला मांडला नाही आणि त्यानंतर मग हत्या झाली मुंबई पुणे एक्सप्रेसच्या याच्या जमिनींच्या संदर्भात त्यांनी बरंच काही कार्य केलं होतं त्याच्यातल्या याच्यातून त्यांची हत्या झाली नंतर तपास यंत्रणांनी त्या सगळ्याची वाट लावली तपास यंत्रणांनी गैरप्रकार केले त्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी केलेल्या आपले घे घेतले केसेसच मागे घेतल्या स रिपोर्ट रिपोर्ट वगैरे दिले परंतु हत्या झाल्या झाल्या मी एक प्रयत्न केला के होता त्याला वेलणकर वगैरे सगळेच होतो की अशा हत्या होत आहेत माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अटॅक होत आहेत त्याच्यावर पुढे काहीतरी यंत्रणा उभी केली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे यासाठी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं कार्यक्रम घ्यायचं ठरवलं होतं त्याला अण्णांना मी स्वतः बोलवतो आणि अण्णांना नेमकं काय झालं हेही सांगितलं होतं त्या त्या काळामध्ये तो विषय प्रचंड असा सगळा जगभर गाजत होता अण्णा त्या कार्यक्रमाला आले नाहीत आम्हालाही आश्चर्य वाटलं कारण अण्णांचाच कार्यकर्ता आणि एवढा मोठा कार्यकर्ता हत्या झाली देशातली पहिली मोठी हत्या आहे आणि एका एक्सप्रेस वेच्या संदर्भामध्ये ज्या जमिनी घेतल्यात त्याच्या संदर्भातली ही हत्या आहे त्यामुळे बाकी जर काही अण्णांचे मतभेद असतील किंवा त्या कार्यकर्त्याबद्दल काही मनामध्ये किल्मिश असेल तर ते दूर ठेवून अण्णा येतील परंतु अण्णा आले तर नाहीतच आणि या क्षणापर्यंत सतीश शेट्टीच्या हत्येबद्दल त्यांचा भाऊ आम्ही सुरुवातीला होतो परंतु आम्ही बाहेरचे लोक आहोत त्यांचे भाऊ आजही लढत आहेत म्हणजे ते सी बी आय असेल सी आय डी असेल आणखी काय काय असेल सगळीकडे लढत आहेत परंतु अण्णांचं त्या संदर्भामध्ये एकही वाक्य या क्षणापर्यंत मला ऐकायला आलेलं नाही हे असं मला वाटतं कुणी असो तुमचा जवळच असो किंवा लांबचा असो परंतु तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्याच्या संदर्भात असं घडल्यानंतर मला वाटतं अन्नाने व्यक्त व्हायला पाहिजे होतं त्याच्या संदर्भात काहीतरी करायला हवं होतं एकंदरीत विजय कुंभार सरांशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती चर्चा अशीच सुरू राहणार आहे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सर आळंदीमध्ये जेव्हा अण्णा हजारेंचं उपोषण सुरू होतं त्यावेळी शरद पवारांचं एक वाक्य आलं होतं की समाजसेवेलाही एक दर्प असतो आणि त्यानंतर आज तागाईच शरद पवारांनी अण्णा हजारेंवर जी आहे ती कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्या आळंदीतल्या आंदोलनामध्ये पृथ्वीराज चव्हाण येणार होते अधिकारी सगळे म्हणजे प्र पंतप्रधान कार्यालयातनं मेसेज आला की अधिकारी पाठवतो आहे वगैरे या सगळ्याला काय वाटतं म्हणजे नाही सामाजिक कार्याला दर्प असतो हे खरं आहे कारण सामाजिक कार्य करणारे बऱ्याचदा काही अपवाद वगैरे तर सगळे चांगले असतात परंतु आपल्याशिवाय जगात कुणी चांगलं नाही आहे असा एक त्यांच्यामध्ये दर्प असतो मी आता दोन्हीकडे काम केलं आहे सामाजिक कार्य पण केले आणि राजकारणात पण आहे आता तर हा दर्प असतो हे खरं आहे आळंदीला जे घडलं होतं म्हणजे त्यावेळेला अरविंद केजरीवालांची प पत्रकार परिषद मी पुण्यात ठेवली होती अचानक तिकडून पृथ्वीराज चव्हाण येणार होते आम्ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करून तिकडे निघालो त्याच्या आधी आमच्या म्हणजे त्याच्यात मी आहे अण्णा हजारे अण्णा हजारे नव्हते शैलेश गांधी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया प्रशांत भूषण असे प्रकाश करदळे अशा अनेकांच्या चर्चा चा, व्हायच्या की माहिती अधिकाराच्या बाबतीत काय केलं पाहिजे फाईल नोटिंगच्या आंदोलनाच्या चा बाबतीत मी अण्णांना भेटलो अण्णांना सगळी वस्तुस्थिती सांगितली अण्णांनी आमरण उपोषण करायचं ठरवलं उपोषणा सोडण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण इथं आले त्याच्या आधी मी प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती आणि प्रेस नंतर अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांना भेटणार होते <coughs> परंतु पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करून त्या दिशेने निघालो तोपर्यंत अण्णा आजारेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून ते उपोषण सोडलेलं होतं <coughs> <coughs> थोडा वेळ थांबले असते अण्णा तर बिघडलं नसतं कारण जर पंतप्रधान कार्यालयातला माणूस आलेलाच आहे तर माहिती अधिकाऱ्यातल्या आणखी अडचणी काय आहेत आणखी काय करता येईल हे आम्ही त्यांच्याशी बोलणार होतो त्यांना सांगणार होतो अरविंद केजरीवाल तशी तयारी करून आले होते म्हणजे त्यांची तयारी आधी होतीच परंतु अण्णाने आधी सोडलं पाच दहा मिनटांना फरक पडला नसता आम्ही आळंदीसपासून दहावीस मिनटाच्या अंतरावर होतो दहा मिनटाच्याच तरी ते बोलले अण्णाने उपोषण सोडल्यामुळे इकडे प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे आम्ही परत आलो पण अण्णांनी मग अरविंद केजरीवाल येईपर्यंत वाट का नाही बघितली अरविंद केजरीवाल हे देशातले मोठे कार्यकर्ते आहेत त्यांचा याच्या विषयावरचा अभ्यास आहे माझा फार नसला तरी किंचितचा अभ्यास होता त्या काळातही मग आम्ही गेल्यानंतर कदाचित काही गोष्टी बोललो असतो परंतु अण्णांनी तोपर्यंत उपोषण सोडलं आणि अण्णा निघून गेले याचा अर्थ आता आम्ही असा घेतो की अण्णांना कदाचित त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट आपल्याकडे यायचं होतं म्हणून कदाचित त्यांनी अरविंद केजरीवाल येईपर्यंत माझी वाट बघायची गरज नव्हती पण अरविंद केजरीवालची वाट बघण्याची गरज होती त्यांनी ते केलं नसावं असं आता मला वाटायला लागलेलं ला। आहे अण्णा हजारेंची जे आंदोलनं झाली किंवा जे काही सत्याग्रह अण्णा हजारेंनी केले त्याला बऱ्याचदा हट्टाग्रह असंही नाव दिलं गेलं हो हो याच्या संदर्भात मी लिहिलेलं आहे एकदा माझ्या ब्लॉगमध्ये हट्टाग्रह होता आणि कधीतरी एखादा मोठा नेता कोणतरी लागेल राजकीय की अण्णा हजारे बऱ्याचदा थोडेसे नरमाईची भूमिका घ्यायची त्यामुळे मी एका वेळेला लिहिलेलं आहे की अण्णांनी आंदोलन केले की परिपत्रक निघायचं प्रत्येक वेळा पहिल्यापेक्षा जास्त कडक भाषेत दुसऱ्या वेळेचं परिपत्रक असायचं पण त्याचा उपयोगात मात्र फारसं ते येताना दिसलं नाही आहे असं घडायचं तो आता कदाचित काही लोकांना मोठे लोक आले किंवा सरकार आले की मग थोडंसं स्वतःबद्दल आपण खूप मी म्हणजे मला आता अण्णावर ना नाही आरोप करायचा परंतु तशी परिस्थिती बऱ्याच कार्यकर्त्यांची असते आणि अण्णांचीही ती असावी अशी शंका घ्यायला आता जागा आहे सर ए गव्हर्नमेंट असताना काँग्रेसचं सरकार असताना अण्णा हजारे जेवढे ॲक्टिव्ह होते जेवढे आक्रमक दिसायचे तेवढे मागच्या दहा वर्षात दिसत नाहीत सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक मीम्स जे आहेत ते व्हायरल होतात अण्णा झोपलेत का वगैरे <laughs> याच्या संदर्भात मीही सुद्धा लिहिलेलं आहे अलीकडच्या गेल्या चार पाच वर्षामध्ये अण्णांशी माझे संबंध आहेत अण्णांना मी जाऊन नेहमी भेटतो अण्णांना ज्यावेळी भेटायचं त्यावेळे त्यांची तब्येत ही मला माहिती आहे की तब्येत नरम आहे त्यांना बोलताना त्रास होतो त्यांना ऐकताना त्रास होतो उलट जे अण्णांच्या वतीत लिहायचे अण्णा झोपलेत का वगैरे त्यांचा मला राग यायचा कारण ह्या वयात त्या माणसाकडून अपेक्षा करणार काय परंतु एरवी शांत असणार आहे अण्णा आता मात्र अरविंद केजरीवालाबद्दल जरा काय झाले की अचानक जागेच झाले मग इथं त्यांचं वय त्यांचं कमी ऐकू येणं वगैरे काही आलं नाही आता गेल्या का दहा वर्षामध्ये देशावर लोकशाही संपण्याची वेळ आलेली आहे अनेक संकट आलेले आहेत मणिपूरला काय घडलं माहिती अधिकार का का कायद्याची काय वाट लावली अशा अनेक गोष्टी आहेत या ज्याच्यावरती तर अण्णांनी काही पुढाकार घेतला नाही परंतु अरविंद केजरीवालांच्यावरती अटक झाली की काही विचार नाही त्याच्यावर कशामुळे झाली काय झाली त्याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का याचा विचार न करता अण्णा जागे झाले अर्थी लोक हे सगळे मेमेज वगैरे बनवायचे किंवा जे काही आरोप करायचे ते आताही सिद्ध होतंय अण्णांच्या अचानक जागी होण्यामुळे सर एकंदरीत जर आपण बघितलं तर अरविंद केजरीवालांची अटक असेल अण्णा आजारेंची प्रतिक्रिया असेल किंवा मग जो ज्याने मध्य घोटाळा केला होता तोच भाजपचा तो इलेक्ट्रॉल बॉम्बच्या देणगीचा साक्षीदार आहे तो देखील निघाला हेच अण्णांनी लक्षात घेणं अपेक्षित होतं तुमच्या एका सहकार्याला अटक झाली ना अशा पद्धतीत अण्णा फक्त एकाच मुद्द्यावर बोलतात मी दारू नको म्हणलं होतं दारू धरू नको म्हणलं होतं त्यांनी केलं आता ज ठीक आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळंच चांगलं असावं अशी अपेक्षा असण्यात वाईट काही नाही आहे परंतु ज्यावेळेला तुम्ही काही करायला उतरता काहीतरी करायला उतरता त्यावेळेस तुमच्याकडे अनेक व्यवधानं असतात सरकार चालवायचं असतं अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात लोकांनाही सांभाळायचं असतं त्यांना काहीतरी द्यायचं असतं अशा वेळेला अनेक गोष्टीचं व्यवधान सांभाळावं लागतं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींशी थोडंफार मागे पुढेही करावं लागतं तुम्हाला दारू नको आहे मान्य आहे मला पण आता मग आत्ता आत्ता ब काहीतरी होळीला की काय रात्री तीन की चार वाजेपर्यंत शासनाने परवानगी दिली आहे त्यांच्यावर बरं तुमचं स्टेटमेंट नाही की त्या दिवशी बंदच किंवा दारू देऊच नका मग या धोरणावर आणि धोरण हे शासनाने धोरणच बनवायचं असतं प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे अंमली पदार्थ निको शासनानेच धोरण बनवायचं असतं दारू नियंत्रित असावे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी कायदा आहे पण तेच सरकार दारू ब जास्त विकली जावी यासाठी इन्सेंटिव्ह देतात अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना हे कसं चालतं त्याच्यावर कधी तुमचं स्टेटमेंट मला ऐकायला नाही मिळेल सॉरी मी अण्णांबद्दल आता जास्त बोलतो आहे परंतु आता मनामध्ये असं ब ते भरून आलेलं आहे की अन्नांचे जे आत्तापर्यंत आपण जे पा पाठीशी घातलं ते चुकीचं नव्हतं पण ते बरोबरी नव्हतं असं आता वाटायला लागलं आहे त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या दारू धोरणाबद्दल सरकारने धोरणं आखायची असतात त्या धोरणाचं बेनिफिट कुणाला कुणाला होतोच धोरणं काही कुणाचं बेनिफिट होऊ नये यासाठी या आखली जात नाहीत आता शासनाने धोरण आखले की रोजगार मिळावे घ्यावेत त्याच्यात करोडो रुपये खर्च होत आहेत कुणास तरी पोट भरलं जातं आहे पण लोकांना रोजगार मिळत नाही हे धोरण आहे शासनाचं ह्याच्याविरुद्ध बोललं पाहिजे तरुणांना रोजगार मिळत नाही याच्याबद्दल बोललं पाहिजे तुम्ही नको तो विषय घेऊन मूळ विषयाला लोकशाहीवर आघात होतोय लोकशाही मारली जाते विरोधी पक्षनेत्यांना निस्तनाबूत केलं जातं आहे हे दिसत असताना तुम्ही नको त्या विषयाकडे तोंड वळवलेलं आहे हे आम्हालाही आवडलेलं नाही लोकांनाही तर अजिबात आवडलेलं नाही कालपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत सर एक चर्चा अशी होती की जेव्हा अरविंद केजरीवालांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर अण्णा आजारेंची अशी इच्छा होती की अरविंद केजरीवालांनी राजकारणात जाऊ नये याच्यामागचं नेमकं काय सत्य राजकारण वाईट मुळात हेच अत्यंत मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे राजकारण वाईट परंतु त्या राजकारणाशिवाय कुणालाच जमत नाही अण्णांना उद्या चांगलं काम करायचं आहे पैसे मागायला राजकारणाकडेच जायचं आहे धोरण ठरवायला राजकारण्याकडेच जायचं आहे कायदे बनवायला राजकारण्याकडेच जायचं आहे परंतु मी राजकारणात जाणार नाही आमची अण्णांसारखीच भूमिका अनेक का बऱ्याच वर्ष होती परंतु आता आम्हालाही कळलं की त्याला अर्थ नाही तुम्हाला प्रत्यक्षात उतरलं पाहिजे हे करा हे करा सांगणं सोपं आहे पण ते कुणी करत नसेल तर ते उतरून केलं पाहिजे त्यामुळे अण्णांचा विरोध होता आणि आम्ही त्यावेळेला अरविंदबरोबर नाही गेलो त्या काळामध्ये आम्ही अण्णांच्या बरोबरच राहिलो म्हणजे आम्ही राजकारणात गेलो नाही परंतु नंतर नंतर अरविंद केजरीवालांनी जे काही केलं आहे ते स्पष्ट दिसायला लागलं लोकांचे बेनिफिट्स दिसायला लागले लोकांना काय मिळतं हे दिसायला लागलं अशा स्थितीमध्ये मग राजकारणात जाऊ नका म्हणजे आम्ही काही करणार नाही आम्ही स्वच्छ आहोत पण तुम्ही करताय पण तुम्ही नालायकात ही भूमिका दुटपीपणाची आहे त्यावर प्रत्येकाने राजकारणात गेलं पाहिजे प्रत्येकाला राजकीय भूमिका असली पाहिजे नव्हे ती असतेच फक्त ती भूमिका राजकीय आहे हे, हे बऱ्याच जणांना पटत नाही ते आपल्याला शुद्ध स्वच्छ स्वच्छ कपड्यांचे स्वच्छ चारित्र्याचं असं समजतात हे संपलं पाहिजे सर एवढे वर्ष अण्णा हजारांबरोबर काम केलं आता अरविंद केजरीवालांबरोबर काम करत आहे या सगळ्या प्रवासामध्ये अण्णा हजारांचं नेमकं कुठं चुकलं किंवा काय चुकलं काय वाटतं तर तुमच्या मी पण अहंकार म्हणजे परवाही भेटलो तर अण्णा म्हटलं माझ्यावर एकही डाग नाही आहे तांत्रिकदृष्ट्या तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले नाहीत हे बरोबर आहे पण लोकांमध्ये फिरलात तर तुमची निष्क्रियता तुमच्या बाबतीत लोक काय बघतात हे सगळं तिथे आहे म्हणजे पोलिसामध्ये गुन्हे दाखल करणे याला स्वच्छ चारित्र्य होणं यालाच स्वच्छ चारित्र्य म्हणत नाही तर लोकांना काय वाटतं लोकांनाच्याबद्दल तुमच्या म तुमच्याबद्दल काय वाटतं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तो निष्क्रिय आहे तो माझा कार्यकर्ता आहे पण त्याची कुठली जबाबदारी मी घेणार नाही ह्याला स्वच्छता म्हणत नाही असं मला वाटतं खूप खूप खुँ धन्यवाद सर की तुम्ही इतकं विस्ताराने या सगळ्या विषयावर बोललात अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विश मुलाखतींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास तर काय काम कामच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडत आहे असं वाटत नाही आमच्या अवतीच आमच्याकडे येतात मागायला पाच वर्षातून एकदा हे आम्हाला काय देणार आहे युतीचे आमदार खासदार कजबापेढेतली समस्या दूर करू शकते